केरला स्टोरी संदर्भात पण काल भाष्य केलं. बोलतो देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोक अशा पद्धतीचा चित्रपट काढतात, प्रोपागंडा चालवतात, हिंदू मुस्लिम करतात. मुळात संजय राजाराम राऊतला लाज वाटली पाहिजे की तो एक स्वतः एका मुलीचे वडील आहे, तो वडील आहेत. असंख्य जे आमच्या हिंदू मुली जे या लव जिहादच्या या विषयामुळे त्यांचं आयुष्य जे खराब होतं त्याच्यावर हा चित्रपट काढलेला आहे. आपल्या कोणाच्या घरात हा विषय लव जिहादच्या नावाने मुलीचं आयुष्य अगर बर्बाद झालं असतं ना, तर आपण ही बोलणं हे असं बोलण्याची हिम्मत केली नसती. पण चला बाबा, तुला केरला स्टोरी आवडत नाही ना, केरला स्टोरी तुला फार टोचतंय, मग काय त्या दिशा सालियन फाईल्स लवकर काढायची का ओ टी टीवर? येईल लवकरच ओ टी टीवर. त्याच्या प्रीमियर शोरा बोलवतो तुला दिशा सालियन फाईल्स, तू घेऊन ये तुझ्या त्या पेंग्विनला बरोबर, बघून दे देशाला काय कार्यक्रम केलेले आहेत तुझ्या पेंग्विननी. किंवा अजून पुढचं सांगतो, दिशा सालियन फाईल्स आवडत नसतील तर आजकाल संजय राजाराम राऊतला द रशियन स्टोरी फार आवडतात असं ऐकलंय. फार जवळून बनवलाय तो चित्रपट. तर त्या चित्रपटाची लिंक पाठवू का तुला? रविवार आहे, घरी बसून बघ फॅमिली बरोबर. म्हणून उगाच आमच्या तोंडी लागू नकोस. तुझी जरा रशियन स्टोरी आणि दिशा सालियन फाईल जरा बघत बस, आणि मग आमच्यावर कुठलेही आरोप करत बस. तू जेवढा तोंड उघडशील तेवढे तुझे कपडे ठेवणार नाही, एक लक्षात ठेव. काल महाराष्ट्राचा सर्वात मोठा दलाल हा रत्नागिरी बारसूमध्ये गेलेला. उद्धव ठाकरेंनी तिथे जाऊन तिकडच्या कातळ शिल्पाची पाहणी केली. म्हणे ह्याला कातळ शिल्प आत्ताच आहे असे दिसलं तिकडे. मुख्यमंत्री असताना ते पत्र समर्थनाचं देताना त्याला ते कातळ शिल्प दिसलं नाही, ते आत्ताच तिथे आलेलं आहे. ह्या मुख्यमंत्री असताना घरात एवढा बसायचा, फेसबुक लाईव्ह एवढा करायचा की जमिनीवर काय चाललं ह्याला दिसणारच नाही. आणि तिथे सांगतो की कातळ शिल्प आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तर तेव्हा गद्दारांनी मला चुकीची माहिती दिली. तर येणाऱ्या आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार आहे असं नितेश राणे यांनी सांगितलं आहे. तो भूकंप म्हणजे संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. त्या संदर्भात बैठका आणि बोलणी देखील झालेली आहे.